औषधाची गोळी घेतल्यानंतर तुम्ही कोणत्या बाजूला झोपलं पाहिजे म्हणजे उजव्या आडंगावर झोपलं पाहिजे की डाव्या अडंगावर झोपले पाहिजे की सरळ बसून राहिलं पाहिजे नेमकं काय केलं पाहिजे तर याच्यावरती जॉन हॉकीन्स युनिव्हर्सिटी जी आहे ती युएस मधली एक फार ओल्डेस्ट युनिवर्सेट तेन रिसर्च युनिव्हर्सिटी आहे तर त्यांनी त्यांचा रिसर्च प्रेझेंट केलेला आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही गोळी खाल्ल्यानंतर उजव्या अडंगावर झोपलं पाहिजे या रिसर्चर्सनी ही स्टडी करताना चार वेगवेगळ्या पोझिशनचा अभ्यास केला होता पहिली पोझिशन एक सरळ अपराइट अपराईट मध्ये दुसऱ्या मध्ये उजव्या आडंगावर तिसऱ्या पोझिशन मध्ये डाव्या अंगावर आणि चौथ्या पोझिशन मध्ये लिनिंग बॅक म्हणजे मागे झुकलेल्या पोझिशन मध्ये या स्टडी मध्ये त्यांना असं फाइंड आउट झालं की जे उजव्या अडगावर झोपलेले तर त्यांची गोळी विरघळायला त्यांना जवळपास दहा मिनिटे लागले त्याच ठिकाणी जी सरळ अपराईट पोझिशन मध्ये होते त्यांना तेवीस मिनिटे लागले आणि जे डाव्या अडंगावर झोपले होते त्यांना शंभर मिनिटापेक्षा जास्त वेळ लागू लागला त्यामुळे आपण गोळी खाल्ल्यानंतर डाव्या अडगावर झोपाव जेणेकरून आपल्याला क्विक आणि लवकर रिझल्ट मिळेल ज्यावेळेस आपण गोळी गिळत असतो तर ती गोळी गिळल्यानंतर ती आपल्या इंटेस्टाईन मधून रक्तात शोषली जाते आता ती इंटेस्टाइन येण्यासाठी अगोदर ती आपल्या स्टमक मध्ये असते स्टमक मध्ये ती गोळी विरघळते आणि विरघळल्यानंतर ती इंटेस्टाईन मध्ये जाते आणि इंटेस्टाईन मधून आपल्या ब्लड वेसल मध्ये ती एपसॉर्ब केली जाते गोळी गिळल्यानंतर आपण ज्यावेळेस उजव्या अंगावर झोपतो त्यावेळेस ती गोळी पोटाच्या म्हणजे स्टमकच्या एकदम लोअर पार्ट मध्ये जात असते आणि त्यामुळे लोअर पार्ट मधून ती लवकरात लवकर इंटेस्टाईन कडे पुश केल्यामुळे त्या इंटेस्टाईन मध्ये त्यातल्या ब्लड वेसल ज्या लवकर ऍब्सॉर्ब करत असतात त्यामुळे आपण गोळी खाल्ल्यानंतर उजव्या अणंगावर झोपाव खूप तुम्हाला हा व्हिडिओ काहीतरी माहिती देऊन जात असेल जर आवडला असेल तर लाईक करा लोकांसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू